नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसाला शेव कसे बनवायचे ते सांगणार आहे। त्यासाठी हे दोन वाट्या मी हरभरा बेसन घेतलेला आहे, पीठ दळून आणलेलं आहे मी गिरणीमध्ये, आणि यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिक्स करूयात। तांदळाच्या पिठामुळे आपले शेव छान कुरकुरीत लागतात। हे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ओवा हे दोन्ही मिक्स करून मिक्सरला मी पेस्ट करून घेते आणि नंतर मग पुढची प्रोसेस करू। अशा पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेले आहे ओवा आणि लसणाची। आता हे आपल्याला ह्या पिठामध्ये गाळून घ्यायचं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ ते सर्व मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग ह्याचे शेव काढू। हे अशा पद्धतीनं आपलं मसाला शेवचं पीठ मी मळून घेतलेलं आहे। जास्त पातळ नाही बनवायचं आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं। आता हे या साच्यामध्ये भरून घेते, शेव बनवूया। लसूण आणि ओवा टाकल्यामुळे ही मसाला शेव खूपच चविष्ट लागते। चांगल्या पद्धतीने हे आपल्याला शेव तळून घ्यायचं आहे तेलामध्ये। खूप सुंदर झालेले आहे शेव, ही प्लेट मध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने आपले मसाला शेव तयार झालेले आहे। सर्व पिठाचे मी शेव बनवून घेते। अशा पद्धतीने आपली मसाला शेव तयार झालेले आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता खूप छान लेअर सुद्धा आलेले आहेत, कलर सुद्धा छान आहे। नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।